एवढा भारी गणपती कुठे हो हो एवढ्या लवकर आगमन अपडेट हे आहे की आज मी 4 वाजता उठलो व्हिडिओ अपलोड करायला. जसं की परवा माझा व्हिडिओ आला नाही, म्हणजे हा व्हिडिओ उद्या जाईल. हां, परवा माझा व्हिडिओ आला नाही, त्यासाठी एक रिझन आहे. तुम्हाला ते रिझन दाखवतो, थांबा. सी, हा व्हिडिओ आहे माझा. मी हा परत एकदा बनवायला रेंडरला टाकला आहे. मी बाहेर ठरलं आणि आता पाऊस पडतो, तोपर्यंत पाणी भरून द्या. पाऊस कमी झाला आहे, सो आता आपण रनिंगला जाऊया. ॲज यू कॅन सी, सकाळचा पाऊस पडलेला आहे. अरे यार, मला लाईट होती म्हणून मी व्हिडिओ स्टार्ट केलेला. लेट्स गो फॉर अ रन. सो आता इथून आपण वर्कआउट स्टार्ट करणार आहे. लेट्स गो. टाईम तर सांगितलाच नाही, 5:50 झाले. मी माझ्या नायकीचं रनिंग ॲप पण चालू. आज एवढी काय रनिंग झाली नाही, आतापर्यंत फक्त 2 किलोमीटर झाले, कारण मी सनराईजची वाट बघत होतो आणि मोस्टली वॉकिंग केली मी. इथे काही जास्त झालं नाही, 3.55 किलोमीटर 3.55 किलोमीटर झाले फक्त. ते पण मला इतका लहान आले. फिजिकल हेल्थ सुधारावी लागेल अजून. व्हॉट इट टेक्स टू मेक वन व्हिडिओ. ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला मी, पण मध्ये 2 फ्रेम ब्लँक आलेत. आय एम थिंकिंग 4 hours 31 minutes नंतर व्हिडिओ सकाळी, म्हणजे 7:45 11:30 बघू काय होतंय, मला काय वाटतंय. दिस इज टुडेज वर्कआउट. मी हे इतके स्मॉल स्मॉल रन का करतो त्यामागे एक कारण आहे. आधी हे कंटिन्यू केल्यानंतर ते कारण मी सांगेन, म्हणजे असं जर माझ्याकडनं कन्सिस्टंटली झालं त्यानंतर मी ते कारण सांगेन. कारण लास्ट जो रनिंगचा व्हिडिओ बघितला त्यानंतर आज रनिंगला गेलो मी. सो मला आधी कन्सिस्टंट बनायचं छोट्या छोट्या स्टेपनी. आता विचार करतो मी जिमला जायचा. हो, जिमला गेलो तर मग ते डेज सॉर्टेडच होऊन जायला, पूर्ण वेळ मला काम करायला भेटेल. मागच्या व्हिडिओमध्ये आवाज नसेल आला जेव्हा मी रनिंगला गेलो. तर आता जर मी जिमला गेलो तर माझं सॉर्टेड होऊन जाईल सगळं. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं नसेल तरी नायकीचं रनिंग ॲप आहे, ज्यांना रनिंग स्टार्ट करायचं त्यांनी घ्या, एकदम फ्री आहे, एकदम भारी आहे. ते लोक गाईड पण करतात कसं रन करायचं काय करायचं. आधी गाईड रनिंग नव्हती केली मी, 5:45 रनिंग स्टार्ट केलेली मी आणि आता 6:45 घरी आहे मी. 1 तास म्हणजे वॉकिंग पण केली, त्यामुळे फक्त 3.5 किलोमीटर झाले.
मी विचार केलेलं आहे असं खेचेन आणि असं करेन, बट नको स्टंट नको काहीच. अरे बघितलं, आय नो ना, आय नो एव्हरीथिंग आय न सी बॅन ऑन. अजून करून खूप वेळ झाला आहे, म्हणजे योगा होता म्हणून मी खाल्लं नव्हतं, बिकॉज आय एम व्हेजिटेरियन, आय प्रिफर पनीर. लवकर उठण्याचा ना एक फायदा असतो, लवकर उठल्यावर जास्त गोष्टी होतात. आता माझं काम चालू आहे सगळं, मी असं ठरवलेलं न्यू इयर रेझोल्युशन हे होतं की या न्यू इयरमध्ये मी बुक्स वाचणार महिन्याला एक, पण आता 7-8 महिने झालेत आणि माझी एकच बुक वाचून झाली आहे. आता एक बुक आहे जी मी 48% वाचली आहे, ती आज मी रिझ्युम करणार आहे. आता 6:30 वाजलेत, 6:40 आणि आज संध्याकाळचा योगा करणार आहे, कारण आज 2 टाईम योगा करणार आहे, कारण सकाळी लवकर उठलेलं आहे. मला चेहऱ्यावरून कळत असेल लवकर उठल्यावर किती टाइम झाला, कामं केली सगळं केलं. हा जो व्हिडिओ आहे, हा पार्ट 2, ह्याच्यामध्ये 2 पॉईंट असे आहेत जिथे एकदम ब्लँक आले. हे जे आहे ना, इथे व्हिडिओ क्लिप आहे ॲक्च्युली, म्हणजे 2 वेळा मी व्हिडिओ 12 तास रेंडर केलं तरी पण तिथे व्हिडिओ क्लिप आली नाही सॉफ्टवेअर इशूमुळे. अँड अजून एक, हे जे ब्लिंक झालं आहे ना, हे माझी मिस्टेक नाही, हे पण सॉफ्टवेअरचंच मिस्टेक आहे. मी 2 व्हिडिओ रेंडर केला आहे या 3 मिस्टेकसाठी, बट स्टील ते तसंच राहिलं आहे. त्यानंतर हा जो ब्लँक आहे ना, हा ब्लँक अनप्लॅन्ड आहे. आणि आता ह्याच्यामध्येच मी एक इमोशन, म्हणजे ह्याच्यामध्येच मी एक रिॲक्शन कॅप्चर केलेली, म्हणून इथे एक एरो आहे बघा. तर हे जे झाले ना, हे मी ॲक्च्युली परवा रात्री 7 ते 3:30 व्हिडिओ रेंडरिंगला टाकलेला, त्याच्यात ही मिस्टेक आली. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मी 8 व्हिडिओ टाकणार होतो, पण 12 टाकला. ह्या गोष्टीमुळे टाकला मी. आता हे जे ब्लँक आलेत ना, हे नीट करून मी शॉर्ट्समध्ये टाकणार आहे. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, तिथे पण मी हे ॲज अ रील पोस्ट करणार आहे जे नीट झाले नाही ते, आणि यूट्यूब शॉर्ट्सवर पण टाकणार आहे. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. एवढा गणपती हो हो, एवढ्या लवकर आगमन, एक नंबर, एक नंबर. अरे केवढा मागतो तो देव, जातो तरी पण तो देव चाललाय तरी मागतोय. अरे इश्यू रिझॉल्व झाला पाहिजे आता, देवा पहिलाच देऊ शकता ना आपल्या गणपतीची मूर्ती पहिली करून. बघ ना या वर्षीचा पहिला गणपती, यो भारी सेव करके रखते.